कर्नाळा बँकेतील जमा ठेवींवर विम्यामुळे मिळणाऱ्या पाच लाख रुपयांपर्यंतच्या परताव्यासाठी ठेवीदारांनी केलेल्या अर्जावर बँकेमार्फत कोणतीही पोच बँकेचे कर्मचारी देत नसल्याने बँकेच्याच ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे त्यातच सहकार खात्याने नेमलेले अवसायक जीजी मावळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने ठेवीदारांच्या गोंधळात आणखी भर पडली आहे डीआयसीजीसीच्या नियमाप्रमाणे ठेवीदारांना पाच लाखपर्यंतच्या विम्याची रक्कम परत मिळणार आहे सोमवारपासून बँकेच्या मुख्य शाखेत त्यासाठी ठेवीदारांकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली मात्र ठेवीदारांकडून अर्ज स्वीकारल्यावर त्यांना अर्ज स्वीकारल्याची कोणतीही पोचपावती दिली जात नाहीय त्यामुळे ठेवीदार आणि बँकेचे कर्मचारी यांच्यात वाद निर्माण होत आहेत ठेवीदारांकडून अर्ज स्वीकारल्याची पावती किंवा अर्जाच्या झेरॉक्सवर सही करून व शिक्का मारून दिला जात नाही त्यामुळे अर्जाची पोच न देण्यामागेही ही काही षडयंत्र आहे की काय असा संभ्रम ठेवीदारांमध्ये निर्माण झाला आह त्यातच अवसायक मावळे यांची बदली झाल्याने ठेवीदारांना शंका वाटत आहे ठेवीदारांकडून अर्ज स्वीकारल्यावर बँकेचे कर्मचारी त्यावर क्रमांकही टाकत नाहीत त्यामुळे एखादा अर्ज गहाळ झाल्यास त्याचा पुरावाही ठेवीदारांकडे राहणार नाही आणि अर्ज देऊनही त्या ठेवीदारास दे अर्ज दिला नाही या सबबीखाली पैसे मिळणार नाहीत याबाबत बँक कर्मचाऱ्यांना विचारल्यावर बँक कर्मचारी म्हणतात आम्हाला ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही अर्ज स्वीकारत आहोत कर्नाळ बँक ही अशा गलथान कारभारामुळेच बुडीत निघाली त्यात शेका पक्षाच्या नेत्यांनी डीआयसीजीसीच्या नियमाप्रमाणे ठेवीदारांना पैसे परत मिळावेत यासाठी शेकापकडे अर्ज जमा करण्याचा मेसेज पाठवला होता शेकापच्या या मेसेजला तत्कालीन प्रशासकांनी विरोध केल्यानंतर त्यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे त्यामुळे अर्जाची पोच न देण्यामागे ही षडयंत्र का असा प्रश्न ठेवीदारांना पडलाय आह कर्नाळ बँक ठेवीदार संघर्ष समितीकडे कर्नाळ बँकेसंदर्भात खातेदार आणि ठेवीदारांनी विविध तक्रारी केल्या आहेत त्यांच्या तक्रारी आणि समस्यांसंदर्भात आम्ही समितीतर्फे नवे अवसायक बालाजी वाघमारे यांची येत्या सोमवारी भेट घेणार असल्याचं कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं